नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, यशस्वी शेळीपालक ते यशस्वी उद्योजक ही यशोगाथा पूर्ण केलेल्या महेश तावरी यांच्या बिटल गोट फार्मवर आपण आलेलो आहोत। आणि मित्रांनो, त्यांची ही यशोगाथा कशी पूर्ण झाली ही आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असतात। तर मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहिती जाणून घ्या। नमस्कार, नमस्कार सर, आपण कदम ॲग्रोच्या चॅनलवरती आहे आज आणि आपण सध्या सांगवीला आहे, बारामतीला। महेश तावरे सरांचा प्युअर बीटल, परत उस्मानाबादी क्रॉस, परत जमनापारी सोजत मिक्स ब्रीडमध्ये सर काम करतात। आणि हा फार्म मी गेले 10 वर्ष बघतोय, म्हणजे सतत ह्याच्यात ग्रोथच आहे, सतत ह्याच्यामध्ये ग्रोथच आहे। जे आज स्टार्ट केलाय किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट केली आणि परत दोन महिने 4 महिने 1 वर्षाने बंद पडलाय असं नाही, कमी इन्व्हेस्टमेंटमधून स्टार्ट केलेला फार्म आहे, आज भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलाय। आपण महेश तावरे सरांकडूनच विचारून घेऊ की त्यांनी 2 शेळ्यांपासून आता इतका मोठा फार्म कसा काय सेटअप केला। तावरे सर नमस्कार सर, आपल्याकडे कोणती कोणती जात आहे? तशी मी सांगितलीच बऱ्यापैकी, पण तुम्ही जरा डिटेलमध्ये सांगितलं तर बरं होईल। आणि किती ॲनिमल्स पासून आपण स्टार्ट केला होता सर आपला फार्म? 2011 साली उस्मानाबादी शेळीतून एक सुरुवात केली, 7 शेळ्यांपासून त्यावेळेस मी फार्म सुरू केलं। 2011 ते 2020-21 आता सुरू आहे, 10 वर्ष फार्मला नाही। पण जसं आपण उस्मानाबादीपासून स्टार्ट केलं सर, पण सुरुवात आपल्या फलटण किंवा बारामती भागामध्ये बऱ्याच बाकीचे फार्म्स आहेत आपल्याकडे, सोजत म्हणा, शिरोईचे फार्म आहेत आपल्या आजूबाजूलाच, परत आपल्या फलटणमध्ये बोर आहे। तर तुम्ही उस्मानाबादीकडेच कसं काय वळलात सुरुवातीला? सुरुवात नवीन होती, नवीन मध्ये आपण बोर घेतलं किंवा सोजत घेतलं किंवा बाकीचे जे काही ब्रीड आहेत त्यापासून सुरुवात करण्यापेक्षा, जे रिस्की काम करण्यापेक्षा मला आपण महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादीतून सुरुवात करायची। ओके, असं त्यावेळेस एक माणूस होता, त्यातून 2011 साली सुरुवात करून। आणि जेव्हा सर आपण उस्मानाबादी ही ब्रीड घेतली, ती कुठल्या मार्केटमध्ये आपण खरेदी करायला गेलो की किंवा कुठल्या फार्म मधून परचेस केलेलं? नाही, आपण फार्म मधून परचेस केलेलं। अच्छा, त्यावेळेस पण तुम्ही फार्म मधूनच परचेस केलेलं? बरोबर। आणि आता तुम्ही काय सांगू शकता की आपण ॲनिमल जेव्हा घ्यायला जातो तर कुठल्या मार्केटमध्ये कमी भावात भेटते म्हणून गेलं पाहिजे किंवा कुठल्या फार्म मध्ये 2-5 रुपये जास्त महाग पडतं तर फार्म मधून घेतलं पाहिजे? मार्केटमधून जर गेलं तर त्या वस्तूची गॅरंटी राहत नाही। अच्छा, आपण ज्यावेळेस एखाद्या बाजारात गेलो किंवा रासिनच्या बाजारात समजा आपण 2 पैसे वाचवण्यासाठी गेलो, एका शेळीची किंमत जर 10,000 रुपये असेल तर ती शेळी जर तुम्ही फार्म मध्ये घेतली त्याची किंमत 12,000 रुपये जाईल। अच्छा, तर त्या शेळीची आपण गॅरंटी देऊ शकतो, जर ती लसीकरण पूर्ण झालेलं असेल, बाजारामध्ये जर एखादी शेळी आली असेल तिची गॅरंटी आपण देऊ शकत नाही। बाजारामध्ये येणारा माल हा चांगला माल कधीच येत नाही। बरोबर, जो काही माल येतो ते तुमचा 2-5 पैसे तिकडे तिकडे कमी ज्यादा करून ती विकण्यासाठी माल येतो, काही गॅरंटी देऊ शकत नाही। म्हणून नवीन फार्मला जर सुरुवात करायची असेल तर शेतकऱ्यांनी 2 पैसे महाग पडले तरी चालतील, पण फार्म मधूनच घेतलं पाहिजे। आणि जो काही माल आपण बाजारात नेतो, एक तर त्या शेतकऱ्याची काहीतरी अडचण असते किंवा त्या शेळीची तरी काहीतरी अडचण असते, बरोबर, त्याच वेळी ती बाजारात जाते। आणि जो माणूस, जो शेतकरी ती शेळी विकायला आणतोय त्याची पण काही चुकी नसते की त्याचा काय तुम्हाला फसवण्याचा हेतू नसतो, पण तुम्ही जेव्हा शेळी कुठे घ्यायला जाता आपण पूर्णपणे शेळी चेक करून घेतली पाहिजे। असं काही काही लोक बोलतात की मी फसलो, मी बाजारातून घेतली त्यांनी मला फसवलं, पण त्याचं काम होतं विकणं, त्यांनी विकायला, पण आपण ते चेक करून घेतली पाहिजे। आपण एक शेळी घेतो आपण त्याला पैसे देऊन घेतोय, पण त्याची बाकीची हिस्ट्री पण त्यांना बघितली पाहिजे ना, एखादी शेतकरी हिस्ट्री बघितली पाहिजे, चालवून बघितली पाहिजे ती नीट आहे का, तर त्याने ती परचेस करावी। शक्यतो माझं एक प्रामाणिक मत आहे की शेतकऱ्यांनी नवीन जो शेळी पालक जो सुरुवात करणार आहे त्यांनी बाजारातून न घेता त्यांनी फार्म मधूनच घेतली, बरेच 2 पैसे महाग पडा, म्हणजे फार्म मध्ये त्यांची वंशावळ पण कळते, आई कोण होतं, बाप कोण होतं, सगळी वंशावळ कळते, लसीकरण झालंय की नाही झालंय, आणि जास्त करून फार्म वरती लसीकरण करतात, कारण त्यांना फार्म वाल्यांना पण मॉर्टिलिटी कंट्रोल करायची असते, लसीकरण करूनच नंतर विक्री करणार।
दहा वर्ष झाली बिठल उस्मानाबादी जमनापारी सोजत प्रत्येक ब्रीड मध्ये काम केलंय सर, पण कुठली ब्रीड तुम्हाला असं वाटतं की ही मला अजून मी ह्याच्यामध्ये काम करू शकलो असतं किंवा हिने मला जास्त फायदा करून दिला? काय माहिती का, फायदा प्रत्येक जणावर करून देतो. बरं, तुम्ही आज शेतीपूर्वक कुठलाही उद्योग जर घेतला फायदा हा 100% होतो. बरोबर, आपली मानसिकता किती आहे त्यामध्ये काम करण्याची ही सगळ्यात महत्वाची आणि त्यांनी ओळखली पाहिजे. तुमचं जमनापुरी असू द्या किंवा सोजत असू द्या किंवा बिटल असू द्या बोर असू द्या सानिंग असू द्या, त्याची कष्ट करण्याची क्षमता किती आहे, त्याची कष्ट करण्याची मानसिकता कितपत आहे, हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या व्यवसायाची वाढ होत राहते. बरोबर, त्यातून जास्तीत जास्त कमी मिळत राहते. पण मी पण बघितलं सर बरेच फार्म, आता तुम्ही बोललेत की आपलं कष्ट करणं जेवढं आपण कष्ट करू तेवढा आपल्याला फायदा होत राहतो, पण बरेच फार्म ओपन होतात, चांगल्या प्रमाणात ओपन होतात, म्हणजे शेड मोठं असतं, अॲनिमल्स पण चांगल्या क्वालिटीचे असतात, कामगार ठेवलेले असतात, चाराचं नियोजन पण बऱ्यापैकी असतात, पण ते त्यात जेवढ्या स्पीडने स्टार्ट होतात तेवढ्या स्पीडने बंद होतात, त्याची कारणं काय? त्याची कारणं अशी राहतात, म्हणजे मला जे वाटते ते हा तुमचे माझे मत मी सांगतो. तर सुरुवात करताना कमी क्वांटिटी जिंकून करावी. बर, कमी क्वांटिटी जिंकून सुरुवात जर केली तर त्याचे आपल्याला नॉलेज येत राहतं, माहिती होत जाते, आजार असेल किंवा त्याची तुमची ऑर्डर मॅनेजमेंट असेल किंवा बाकीच्या जे कष्ट करण्याचे आपण काय पद्धतीने नियोजन कसं करतो त्यामध्ये बरीचशी माहिती होते. पिल्लांचं नियोजन आपल्याला, कारण तुम्ही जर सुरुवात जर 100 जर केली, 100 तुम्ही जर क्वांटिटी खरेदी केली, 100 शेळ्या तुम्ही तुमच्या फार्ममध्ये आला तर तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे, सगळी गोष्ट आहे, पण त्याचं 100 शेळ्यांचे तुम्हाला 200 किलो तिथे मिळणार आहे. बरोबर, 200 किलो ते तुम्हाला मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं शेळ्यांमध्ये पिल्लांचं मॅनेजमेंट राहिलं खूप महत्वाचं. त्यामुळे सुरुवात करताना तुम्ही 10 करा, 10 तुमची 20 होऊन जाते. तर तुम्हाला एक माहिती, आता आपल्या फार्म वरती टोटल 60 ॲनिमल्स आहेत लहान पिल्ल पकडून सगळे, तर 60 ॲनिमल साठी किती एकर पर्यंत आपल्याला चारा लावला पाहिजे? आता 60 माझ्याकडे ज्यावेळेस 10 शेळ्या होत्या त्यावेळेस माझा चारा तेवढाच आहे. ओके, आता माझ्याकडे 60 ॲनिमल आहे तरी माझा चारा तेवढाच आहे. ओके, 2-2.5 एकर माझ्याकडे आता क्षेत्र शेळ्यांसाठी खास चाऱ्यासाठी तुम्ही गुंतवले. ते चारा कुठल्या कुठल्या प्रकारचा आपल्याकडे आहे? आता माझ्याकडे कडवळ आहे, मका आहे, मेथी घास आहे, आपलं मार्वेलचं गवत आहे, सुवाबळ आहे, दशरथ घास आहे, अशा प्रकारचा चारा माझ्याकडे. म्हणजे तुमच्याकडे 5-6 प्रकारचा हिरवा चारा आहे आणि सुक्यामध्ये काय देते? म्हणजे माझ्याकडे हरभऱ्याचं भुसा आणि सोयाबीनचा भुसा. हरभरा आणि सोयाबीनचा भुसा तुम्ही हे करताय, पण ते त्याचं नियोजन कसं काय करताय सर? म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सकाळी कुठला चारा देत आहे, संध्याकाळी कुठला चारा देत आहे? सकाळचा एक सोयाबीनचा किंवा हरभऱ्याचा भुसा असतो. सकाळी उठल्या बरं, नंतर दुपारनं एक 11-12 वाजता एक मुख्याची किंवा कडवळ्याची कुटी आणि संध्याकाळी मार्वेलचं देऊ, तसं माझ्याकडे 3 चारा देतो. 3 चारा देतो आपण त्यांना. आणि म्हणजे असं खुरात किंवा सोयाबीन मक्का किंवा गहू असं काय दाना बिना तसं काय नाही, त्याचं काय म्हणजे एवढी आवश्यकता पडत नाही आपल्याला फार्म. एक एकर आपल्याकडे जागा आहे चारा लावण्यासाठी, तर एका एकरामध्ये आपण किती ॲनिमल्स सांभाळू शकतो? तसा हिशोब जर करायचा झाला, म्हणजे प्रॉपरली हिशोब जर काढला तर तुमच्या एकरामध्ये 5-6 शेळ्या एकरामध्ये तुमच्या 5-6 शेळ्या कसं काय सर? आता एकर भर आपला चारा आहे, एकरामध्ये फक्त 5-6 शेळ्या कसं काय? मला एक साहेब तुम्ही एक सांगा, आपण एकरभर चारा केला, आपण त्या एकरामध्ये फॉर एक्झाम्पल आपण कडवळ घेतली, एक 10 कडवळ घेतलं, 10 मका घेतली, 10 आपला मार्वेल घास घेतला आणि 10 मेथी घास घेतला, असं म्हणून आपल्या एकराचा चारा झाला. बरोबर, मग त्या एकराच्या चाऱ्यामध्ये आपली 6 शेळ्या घेतात आपण. उद्याच्या पिल्लांचा आपण उद्देश म्हणजे उद्याचं उत्पन्न हिशोबात घेऊन आपण त्या चाऱ्याचं गणित लावतो. म्हणजे तुमच्या 6 शेळ्या जर झाल्या तर 6 × 2 = 12 पिल्लं तुमची झाली, 12 + 6 18 शेळ्या तुमच्या झाल्या, 18 शेळ्यांमध्ये तुम्हाला एकराचं उत्पन्न पडलं. मग तुम्हाला नवीन जर फार्म सुरू करायचा असेल एखाद्या फार्मरला तर त्यांनी सुरुवात एकरापासून एक 5-6 शेळ्यातून करावी, एकर क्षेत्र असेल तर. जर ह्याच्यामध्ये जर आपल्या कुठल्या सबस्क्रायबर्सला जर काही डाऊट असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा की 1 क्षेत्रामध्ये आपण किती ॲनिमल सांभाळू शकतो, तुमचा पण अनुभव आम्हाला शेअर करा. सगळे लहान पिल्ल मोठे ॲनिमल सगळे मिळून 60 ॲनिमल्स आहेत आपल्या फार्मवरती, तर याचं लसीकरणचं नियोजन कसं काय करतं सर? लसीकरण एक पिकर एक राहते आपलं, हां पिकर पिकर एक
आणि डिवॉर्मिंग कसं काय करतात सर? डिवॉर्मिंग शेळीवेळानंतर पिल्लांना डिवॉर्मिंग दर 3-3 महिन्याने असं रोटेशन नाही करत, पिल्लांचं करतो 3 महिने. आतापर्यंतचा सर आपला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, एक वार्षिक नफा किती सांगू शकताय सर तुम्ही अंदाजे? अंदाजे खर्च जाऊन साधारण 5-6 लाख रुपये वर्षाला त्याच्यातून उत्पन्न. आणि शेतकऱ्यांमध्ये सर आपल्या फार्मिंगमध्ये सर शेती जोडधंदे हे फक्त शेळीपालन केलं तर सर त्याच्यातून काय प्रॉफिट होतं का? मिक्स फार्मिंग केलेलं बरं असतं सर, शेळीपालन, कुक्कुटपालन, डेअरी फार्मिंग, परत रोपवाटिका आहे, असे भरपूर जोडधंदे आहेत. तर फक्त शेळीपालन करून आपला सर शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो का, किंवा त्याला अजून काही जोडधंदे 3-4 मिक्स करून जर एकामध्ये कुठे लॉस होत असेल तर दुसरा बिझनेस त्याला कव्हरअप करून देईल? पहिली गोष्ट सांगतो, बिझनेस नसून म्हटलं की ह्याच्यात कुठेतरी नफा तोटा राहतो. पहिली गोष्ट तुमचा कुठेतरी फार्म असू द्या किंवा गोट फार्म असू द्या किंवा कुठली गोष्ट असू द्या, त्यामध्ये थोडा तुमचा थोडाफार नफा तोटा हा राहणार ते. पण सगळ्यात शेतीपूरक उद्योग सगळ्यात बेस्ट हा गोट फार्म. मी करते म्हणून नाही की मी कष्टामध्ये कमी भांडवलामध्ये अगदी उभा राहणारा हा व्यवसाय. त्यामागे जरी धंदा जरी आपला गोट फार्म तरी लहान मोठा जर असेल त्यामागे बारीक सारीक शेळीपालनामध्ये जो उत्पन्न किंवा जो प्रॉफिट आहे ना त्यासाठी थांबावं लागतंय जरा, 1-5 महिने, 6 महिने, 8 महिने पिल्लं मोठी होऊन विक्री होत तर. पण डेअरी फार्मिंगमध्ये कसं असतंय, दर 10 दिवसांनी तुम्हाला पेमेंट असतं काय? डेअरी रोलिंग फिरलं पाहिजे ना सर फार्मिंग? अगदी बरोबर, तुमचं रोलिंग फिरलं पाहिजे बरोबर. गोट फार्म शेळीपालन हा असा उद्योग आहे की ह्याचे पैसे आपण ठरवू शकतो. तसं बाकीच्या उद्योगामध्ये आपण आपले पैसे ठरवू शकत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. जर 2 पैसे कमवायचे असतील त्याच्यासाठी थोडीशी वाढ बघणं सुद्धा गरजेचं. या नोटवर आपण तुम्ही एवढी चांगली माहिती दिली. जर आपल्या फार्मवरती महेश सर जर आपल्या फार्मवरती जर कुणाला यायचं असेल तर हे लोकेशन एकदा परत सांगा ना सर. बारामती फलटण रोड, बारामती पासून 13 किलोमीटर, फलटण पासून 10 किलोमीटर सांगवी गाव आहे. सांगवी गावामध्ये अगदी कमाई शेजारी चांदणी चौक हा चौक आहे. तिथं कुठं जरी विचारलं महेश तावरे यांचा शेळी फार्म कुठं आहे अगदी चौकात माहिती दिली. धन्यवाद.